हाय गाइज, आजची जी रेसिपी आहे आपली ती एकदम टेम्पटिंग अशी आहे. सो रेसिपीचे नाव आहे चीज पराठा. जास्त वेळ न घालवता वळूयात कृतीकडे. सो लेट्स गो. येथे मी एक पिठाचा गोळा घेतलेला आहे. ओके, सो आता मी पोळी लाटून घेत आहे. इथे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने पोळी लाटत आहे मी. येथे मी शेजवान चटणी घेतलेली आहे आणि ती पूर्ण पोळीला व्यवस्थितपणे पसरवून घेणार आहे मी. पूर्ण पोळीवरती शेजवान चटणी आपली जी आहे ती स्प्रेड करून घेतलेली आहे. ते तुम्ही पाहू शकता. आता यावरती मी ओनियनने गार्निशिंग करत आहे. सो यानंतर यावरती मी पूर्ण पोळीवरती चीज किसून घेत आहे. आता मी ऑर्गॅनो टाकत आहे. ठीक आहे, इथे चिली फ्लेक्स पण मी यावरती स्प्रेड केलेले आहे. आणि आता वरून थोडीशी गार्निशिंग करता मी कोथिंबीर टाकलेली आहे. सो येथे व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार तुम्ही देखील हा पराठा येथे कट करून घ्या. आणि अशा पद्धतीने याला फोल्ड करून घ्या. ठीक आहे, ओके. सो आता हा पराठा मी लाटून घेणार आहे. सो याला मी ड्राय पिठामध्ये एकदा डिप करून घेत आहे. ओके, आता मी हा पराठा व्यवस्थितपणे लाटून घेत आहे. पराठा आपला लाटून झालेला आहे. मी तव्यावरती बटर टाकलेला आहे आणि पराठा व्यवस्थित आता दोन्ही साईडने खमंगासा भाजून घेणार आहे. तुम्ही येथे बटर अवेलेबल नसेल, तूप हवं असेल तर तूपही घालू शकता. सो आता आपला पराठा इथे रेडी झालेला आहे गाईज. सो इथे तुम्ही लेयर्स पाहू शकता पराठ्याच्या. सो आता मी थोडासा टेस्ट सुद्धा करून बघते की आपला चीज पराठा कसा झालेला आहे. या इट सुपर डुपर हिट पराठा झालेला आहे. सो गाईज, आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंट्स द्वारा मला नक्की कळवा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटूयात अशाच टेम्पटिंग रेसिपी सोबत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.